नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर तुम्हाला मी मुळ्याचा पराठा कसा करायचा ते दाखवणार आहे। चला तर मग आपण आता करायला घेऊया। बघा, खूप असं छान आणि सुंदर झालेलं आहे। इथं आपण मुळ्याच्या पराठ्यासाठी आपण कणिक भिजवणार, मीठ घातले। आपण आता कणिक भिजवून घ्यायचे। चांगली मऊ अशी भिजवायचे। हे बघा, इथं आपली कणिक मळून झालेली आहे। आज आपण बनवणार आहोत मुळ्याचा पराठा बनवणार आहे। तर एक मी मुळा घेतला आहे, बघा, ह्याची साल काढून आपल्याला खिसून घ्यायचं आहे। इथं मी चीज पण घेतला आहे, एक चीजचा पण पराठा करून दाखवणार आहे। इथं मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची ठेचा घेतला आहे, ओवा घेतला आहे, आणि इथं मुळ्याची पानं घेतली आहेत बारीक चिरून, कोथिंबीर चिरून घेतले, इथं आमचूर पावडर घेतले, डाळीचं पीठ घेतलं एक चमचा, आणि इथं जिरे पावडर घेतल्या, धने पावडर घेतल्या, इथं थोडा कढीपत्ता आणि पुदिन्याची पानं घेतली आहेत मी, दोन चार बारीक चिरून घेतल्या, लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। आता आपण हे मुळा आहे ना, याची साल काढून खिसून घ्यायचं आहे। इथं आहे ना, आपण बघा मुळ्याचं असं वरची साल काढून घ्यायचं आहे। बघा, अशी साल काढून घ्यायचे, कारण मुळा हा एकदम खाली मातीत असते, त्यामुळं त्याची वरची साल असं धुतला तर एवढं हे निघत नाही, म्हणून वरची साल काढून घ्यायचे असते। हे बघा, याच्या आता मी पाठीमागून कट करून घेणार आहे याचं, आणि इथून पण मला एवढा लागणार नाही, मला दोनच मी पराठे करणार आहे, इथून कट करून घेते मी आणि याला खिसून घेणार आहे। हे बघा, इथं माझा मुळा खिसून झालं आहे। बघा किती पांढरा शुभ्र असं झालेलं आहे। आपण आता याला ना जरा फ्राय करून घ्यायचं आहे याला, कारण पाणी सुटतं, याच्यातलं मी पाणी काढणार नाही, याला मी असं फ्राय करून घेणार आहे। पॅन गरम करायला ठेवला आहे, तर मी अगोदर त्याच्यामध्ये तूप थोडंसं टाकून घेणार आहे, अगदी थोडंसं टाकणार आहे। याच्यामध्ये आता हे घालून घ्यायचं आहे आपल्याला, मुळा घालून घ्यायचा याच्यात। आपण याचं पाणी वगैरे काय काढायचं नाही याच्यातलं, याच्यामध्ये कारण टेस्ट येते त्याच्यामुळं। आपण याला जर चांगलं परतून घ्यायचं पाणी, याचं आटेपर्यंत कच्चापणं जाईपर्यंत सगळं आटून घ्यायचं। आता हे ना याचं मुळ्याचं पाणी आता आटलेलं आहे, आपण आता ह्याच्यातमध्ये काय करायचं आहे, बेसन घालून घ्यायचं आहे। थोडंसं बेसन घालायचं, एक छोटा चमचा घेतलं आहे मी, आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यामुळं ना मुळ्याला असं पाणी पण पराठा करताना सुटत नाही, म्हणून मी एक चमचा बेसन पीठ घातलेलं आहे त्याच्यात, आणि याला बाईंडिंग पण छान असं येत आहे। याला आता आपण चांगलं परतून घ्यायचं आहे थोडं। हे बघा, याचं डाळीचं पीठ पण याच्यात चांगलं परतून घेतलेलं आहे। आपण आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अगोदर, कारण नंतर मीठ टाकल्यानंतर पाणी सुटेल, म्हणून अगोदर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे। ह्याचं आता परत पाणी आतेपर्यंत ह्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं। आपण थोडीशी हळद पण टाकून घेऊया थोडीशी याच्यात। असं परतून घेतल्यामुळं पराठा खूप छान असा
होतं आहे फुटत पण नाही, पाणी पण याला सुटत नाही, पण याला चांगलं हलवून पाणी याचं पूर्ण आटेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं आहे याला। हे बघा आता ह्याचं पूर्ण पाणी आटलेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये ना ओवा घालूया, हातावर जरा चळून घालायचं, थोडासा ओवा घातलेला आहे, धनेपूड घातले थोडासा छोटा अर्धा चमचा, जिरेपूड घातले थोडा अर्धा चमचा, आणि आमचूर पावडर घातले। तुम्हाला आवडत असेल तर घालू शकताय, नाही तर नाही पण घालू शकताय, मला आवडते म्हणून मी आमचूर पावडर ह्याच्यात घालणार आहे। तिखट घालणार आहे थोडं, अर्धा चमचा तिखट घातलेले, आणि ह्याच्यात आलं लसूण आणि हिरवी मिरचीचे दोन मिरच्या घेतल्या, तुमच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं करू शकताय तुम्ही। हे पण ह्याच्यात चांगलं हलवून घ्यायचं आहे, आणि हे मुळ्याचे मी पानं आहेत ना हे बारीक असे चिरून घेतले आहेत, हे पण ह्याच्यात चांगलं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये चांगलं। आणि ही कडीपत्त्याची पानं दोन घेतले आहेत, आणि पुदिना ते पण त्याच्यात पानं टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा किती छान असं झालेलं आहे याचं सारण आपल्या पराठ्याचं। आता आपण हे ना बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया, कारण गरम गरम लाटलं तर आपले पराठे फुटण्याची शक्यता असते, कारण फुटतातच, त्यामुळं थंड करून घ्यायचं आहे आपण। हे बघा इथं आपलं टपिंग घेत गार झालेलं आहे, आपण आता ना ह्याच्यात कोथिंबीर घालूयात। कोथिंबीर गार घातल्यानंतर छान असा कलर पण राहतो आहे कोथिंबीरीचा, म्हणून अगोदर मी घातलेली नाही ह्याच्यामध्ये। बघा किती छान असा कलर आलेला आहे। बघा याला पाणी पण सुटलेलं नाही, थोडंसं अगदी एक चमचाच ह्याच्यात डाळीचं पीठ टाकून परतून घेतलं आहे। तुम्ही असं सुद्धा म्हणजे मीठ लावून त्याला असं पिळून, कारण त्याच्यामधले सगळे विटॅमिन जातात ना, म्हणून मी याला परतून असं घेऊन हे केलेले। आता आपले टपिंग गार झालेले, आपण आता लाटून घेऊया। ते बघा कणिक माझी इथं आता चांगली मऊ झालेली आहे एकदम। आपण जरा परत आणि थोडीशी हे करून घ्यायचे, याला पीठ लावून घ्यायचं आहे थोडं वरती। आणि असं लाटून घ्यायचं आहे। आणि आपण आता याच्यात टफिंग भरून घ्यायचं आहे, याच्यातलं अर्ध मी भरून घेणार आहे, अर्ध ते आपल्याला चीज घालून मी करून दाखवणार आहे। इकडे मी गॅस पण पेटवून तवा गरम करायला ठेवलेला आहे। हे बघा असं ह्याच्यात टपिंग भरून घ्यायचं आणि याला हाताने असं दाब देऊन, कारण सगळीकडे असं सारण आपलं पसरते। आता याला पीठ लावून आपण लाटून घ्यायचं आहे, हलक्या हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला, नाहीतर सारण बाहेर येऊ शकते। आणि जास्त पातळ पण करायचं नाही, पराठा हा जाडच असतो आहे थोडा। हे बघा इथं माझं लाटून झालेलं आहे, बघा छान असं लाटून झालेलं आहे। आता आपण पॅन गरम झालेलं आहे बघा इथं,
गरम करायचं नाही, मीडियम करायचं आहे। इथे आपला पराठा लाटून झालेला आहे, टाकून घेऊया। तसाच मी दुसरा पण पराठा असा करणार आहे। बारीक गॅसवर असं कुरकुरीत भाजायचं आहे। आपण पलटी मारूया ना, हे बघा आता हे सारण पण ह्याच्यात मी आता घालून घेणार आहे। हे बघा आता हे दुसरं पण मी तसंच भरून घेणार आहे, पण ह्याच्यात ना मी चीज घालणार आहे, कारण लहान मुलांच्या डब्याला वगैरे चीज घालून दिले तर छान मुलं असं आवडीने खातात। असं मुलं म्हणजे मुळ्याची भाजी वगैरे खात नाहीत, पण असं करून दिलं तर डब्याला खूप छान आणि हेल्दी असं खायला भेटते। आपण आता ह्याच्यात चीज पण टाकून, चीज खिसून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण बंद करून घेऊया। असं याला आपण बंद करायचं आहे ना, असं दाब द्यायचा आहे सगळीकडे, कारण सारण त्यामुळे सगळीकडे पसरते। आता आपण आहे ना पराठ्यावर गावरान तूप असं घालायचं आहे, त्यामुळे खूप असं क्रिस्पी आणि छान होते। बघा किती छान असं फुगलेलं आहे बघा। आता याला आपण पलटी मारूया। याला आता आपण हलक्या हलक्या हातानं लाटून घ्यायचंय। चांगला बारीक गॅसवरती भाजायचं आहे खरपूस असं। हे बघा इथं आपला पराठा बघा कुरकुरीत असा बघा भाजलेला आहे। आपण आता काढून घेऊया। चीज घालून केलेला पण पराठा भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती। बारीक गॅसवरती भाजायचं आहे आपल्याला, कुरकुरीत असं होईल असं, खूप छान असं टेस्टी लागतोय। त्यामुळे आपण आता याला दुसऱ्या बाजून पलटी करून घ्यायचं, छान असं भाजून घ्यायचं बारीक गॅसवरती। हे बघा इथं आपला हा चीज पराठा पण भाजून झालाय बघा, छान असं खरपूस झालेला आहे। आपण आता ह्याला पण काढून घेऊया। बघा कसं छान आणि सुंदर झालेलं आहे बघा, तुम्हाला दाखवते चीज घालून केलेलं आहे। हे बघा मस्त असं चीज असं मेल्ट झालेलं आहे बघू शकते। हा पण मी साधा पण केलेला बघा, तुम्हाला दाखवते। टपिंग पण भरपूर असं भरलेलं आहे, खूप असं टेस्टी वगैरे झालेलं आहे। इथे माझा मुळ्याचा पराठा करून तयार झालेला आहे। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। बघा किती छान असं मस्त झालेलं आहे टपिंग वगैरे, बघा किती छान आणि सुंदर कलर आलेला आहे। हे बघा किती छान मस्त असं झालं आहे बघा, चीज पण कसं मेल्ट झालेलं आहे। हे बघा सारण पण सगळीकडं असं पसरलेलं आहे, हे बघा बघू शकताय।
चला तर मग आपण आता टेस्ट करून बघूया। लहान मुलाच्या डब्यासाठी खूप असं हेल्दी आणि छान असं आहे। तुम्ही दही ठेचा सॉस बरोबर पण खाऊ शकता।